शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांना पुण्यस्मरणानिमित्त युवा शाहिरांनी पलूस इथं जागर केला. महाराष्ट्राचे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या 18व्या पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पलूस आणि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने शाहिरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचं उद्घाटन पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र शंकरराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंखे, शाहीर काकासाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. या निमित्तानं शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतीस त्यांचे अनेक शिष्यांनी शाहिरी कला सादर करून उजाळा दिला. या कार्यक्रमाचं संयोजन साहित्य परिषदेचे डॉक्टर संपतराव पार्लेकर, प्राध्यापक संतोष काळे, महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर संगीता पाटील आणि प्राध्यापक डी व्ही भाट यांनी केले. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा मी लहान बंधू जालिंद्र उर्फ काकासाहेब देशमुख. आज शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे 18वे पुण्यस्मरण आणि त्या अनुषंगानं की महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे संचलित शाखा पलूस यांच्या वतीनं आणि कला वाणिज्य विद्यालय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचं पुण्यस्मरण घडवून आणण्याचा त्यांनी एक योग आणला त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख हे कोण, त्यांचं बालपण काय, बालपणापासून ते शेवटपर्यंत त्यांच्या म्हणजे देहावसन होईपर्यंत जो काही इतिहास घडलेला आहे तो माझ्या आईनं मला तो सगळा म्हणजे त्यांच्या गर्भात 2.5 महिन्याचे असताना ती शेवटी एक बंगाली बुवा होते अडभंगीनाथ नावाचे आणि त्यांनी त्यांचं जे भाकीत केलं होतं ते शेवटपर्यंत तंतोतंत तसं खरं ठरलं. आणि त्या अनुषंगानं काय की वयाच्या 9व्या वर्षी हे अशिक्षित बालक पूर्वीचा जिल्हा दक्षिण सातारा आणि मूळ नाव पश्चिमनाथ, पश्चिमनाथ या नावानं आपल्याला कोणी शोधत मागून येऊ नये म्हणून त्यांनी भोलेनाथ महाराज सातारकर हे नाव धारण केलं आणि ते पंढरपूरला गेले. पंढरपुरात वाळवंटात संत गाडगेबाबांचं कीर्तन चालू होतं. कार्यक्रम आटोपल्यानंतर बाबांचं पाय धरत असताना बाबांनी त्यांना ती मुंग्याची काठी मारली, पण थोड्या वेळानं मन त्यांचं कळवळलं की मी एवढ्या लहान मुलाला का मारलं आणि त्यांनी जवळून बोलवून घेतलं आणि कुठला बाळ, तर म्हणले मी जिल्हा दक्षिण सातारा आणि माझं मूळ गाव मालेवाडी, तसं येलूरच्या अंडर म्हणजे गावाखाली वाड्या वाड्याखाली वस्ती, तसं हे मालेवाडी गाव कोणालाही आजपर्यंत ज्ञात नव्हतं. पण शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांचा जो कालावधी 80 ते 90 आहे की त्यांनी शिवचरित्र घराघरात पोचवलं, मोडद्याला जाग आणणारी त्यांनी शाहिरी जनमानसात रुजवली आणि आज त्यांचं नाव जरी घेतलं तरी अंगावरती शहरून काटे उभा राहतात. एका अशिक्षित माणसाची ही साहित्य संस्कृती म्हणा, साहित्य परंपरा किंवा त्यांनी साहित्यात दिलेलं योगदान आज 295 तासाचं त्याचं रेकॉर्डिंग आज उपलब्ध आहे. शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांनी विमान पाहिलं नाही, विमानात बसले नाहीत, पण बाबासाहेब देशमुखांनी जी शिवचरित्रावरती किंवा म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीनं मग ज्ञानेश्वरांच्यावरती पदयात्रा, संत तुकाराम, नामदेव, संत नामदेव यांच्यावरती म्हणजे कीर्तनांची कॅशेट आज मराठमोळा जगाच्या पाठीवर जिथं आहे तिथंपर्यंत ती विमानानं कॅशेटं पोचली, असे हे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख की तुम्हा आम्हाला सर्वांना म्हणजे भावी पिढीला कोण होते हे कळावं म्हणून हा एक खटाटोप केला. त्याला ह्या कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य साळुंखे सर, पुन्हा आमचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष संपत म्हणजे काळे सर आणि संपतराव पार्लेकर यांनी हा सगळा योग घडवून आला आणि म्हणून हे शाहिरांचं शिष्यमंडळ या ठिकाणी आलं आणि आज हा थाटामाटात कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे. संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस.